विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अश्विनी कुमारांची कथा पाहूया. अश्विनी कुमारांचे सूर्यदेव हे पिता व संध्या ही त्यांची माता होती. जेव्हा भगवान सूर्यदेवाच्या तेजाला घाबरून त्यांची पत्नी संध्याने आपले प्रतिरूप छायेला उत्पन्न केले आणि स्वतः घोडीचे रूप धारण करून पृथ्वीलोकावर चालली गेली. जेव्हा सूर्यदेवाला या रहस्याविषयी माहिती झाले तेव्हा सूर्यदेव संध्याच्या शोधात पृथ्वीलोकावर आले व सूर्यदेवाला एक सुंदर घोडी दिसली आणि त्यांनी घोडीच्या रूपात असलेल्या संध्येला ओळखले व सूर्यदेव आणि संध्या रूपी घोडी या दोघांच्या मिलनातून दोन पुत्रांचा जन्म झाला. घोडीपासून उत्पन्न झाल्यामुळे सूर्यदेवांनी त्यांचे नाव अश्विनी कुमार ठेवले. हे देवतांचे वैद्य होय. ऋग्वेद काळातील अश्विनी कुमार हे एक महान शल्यचिकित्सक होते. त्यांचे शल्यक्रिये केलेले अगणित उल्लेख पाहायला मिळतात.